आपण अभ्यासत आहोत ब्रिटिश सत्तेचे परिणाम त्यामध्ये दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे काय ब्रिटिशांनी दुहेरी राज्यव्यवस्था कोणत्या प्रांतात सर्वप्रथम आणली दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे काय आणि दुहेरी राज्यव्यवस्थेचे झालेले परिणाम आपण अभ्यासणार आहोत यामध्ये बालमित्रांनो रॉबर्ट क्लाह्यू नावाच्या अधिकाऱ्याने या ठिकाणी सतराशे पासष्ट साली बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली आपण लक्षात ठेवूया सतराशे पासष्ट साली बंगालमध्ये सर्वात प्रथम दुहेरी राज्य व्यवस्था रॉबर्ट क्लायूने आणलेली आहे मग या दुहेरी व्यवस्थेनुसार त्या ठिकाणी काय व्यवस्था होती तर महसूल गोळा करण्याचं म्हणजेच आर्थिक नियंत्रण महसूल गोळा करण्याचे काम कंपनीने हाती घेतले आणि शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम यांनी बंगालच्या नवाबाकडे दिले ब्रिटिश धुर्त होते आर्थिक पैशाचं काम स्वतःकडे घेतलं आणि शांतता राखण्याचं काम बंगालच्या नवाबाकडे ठेवले या व्यवस्थेलाच दुहेरी राज्य व्यवस्था असे म्हणतात तुम्हाला आता लक्षात आलं असेल दुहेरी राज्य व्यवस्था म्हणजे काय या दुहेरी राज्य व्यवस्थेचे दुष्परिणामही झालेले आहेत दुहेरी राज्य व्यवस्थेमधून काय दुष्परिणाम झाले तर जनतेकडून जमा झालेला कर रुपाने पैसा हा काय झाला पहा कंपनीचे जे अधिकारी होते त्या कंपनीतील अधिकाऱ्यांनी हा पैसा स्वतःच्या खिशात घातला आणि त्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पैसा खिशात घातल्यामुळे कंपनीच्या कारभारावर ताशेरे ओढायला सुरुवात झाली त्या ठिकाणी भारतातील व्यापाराचा मक्ता फक्त ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीलाच मिळालेला होता त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांना या कंपनीचा हेवा वाटायला सुरुवात झाली हेवा वाटणे म्हणजेच त्या ठिकाणी त्यांच्याविषयी मनामध्ये अडी निर्माण होणे आणि असंच काम आपल्याला मिळावं असं याला म्हणायचं हेवा वाटणे आणि मग त्याचा परिणाम असा झाला इंग्लंडमध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर म्हणजे भारतामध्ये जो कारभार चाललेला होता त्या कारभारावर इंग्लंडमधील टीका होऊ लागली इंग्लंडमधील लोक त्या ठिकाणी कंपनीच्या कारभारावर नाराज झाले इंग्लंडमधील अधिकारी कंपनीच्या कारभारावर नाराज झाले आणि मग तेव्हा कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी इंग्लंडच्या पार्लमेंटला त्या ठिकाणी काही कायदे करावे लागले ते कायदे आपण पुढच्या भागामध्ये पाहूया